ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 10 सप्टेंबर 2021 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी। गणपती बाप्पांचं याच दिवशी आपल्या घराघरात आगमन होतं। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीस आपण श्री गणेश चतुर्थी साजरी करतो, यालाच गणेशोत्सव असं म्हटलं जातं। गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आपण दररोज मनोभावे त्यांची पूजा करतो। गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज बाप्पांना नवनवीन नैवेद्य अर्पण केले जातात। अनेक प्रकारची फुले, फळे आणि पत्री म्हणजे झाडांची पानेसुद्धा अर्पण केली जातात। काही प्रकारची धान्यसुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे। मात्र मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार गणपती बाप्पांना काही वस्तू, काही पदार्थ अत्यंत अप्रिय आहेत आणि या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्याने पूजेचं संपूर्ण फळ तर प्राप्त होत नाहीच, मात्र श्री गणेश क्रुद्ध होऊन म्हणजेच क्रोधित होऊन आपल्यावर अनेक प्रकारच्या बाधा, विघ्न आणि संकटेसुद्धा निर्माण करू शकतात। आणि म्हणूनच जाणून घेऊया की भगवान श्री गणेशांच्या पूजेत कोणत्या वस्तूंचा वापर आपण चुकूनही करू नये। मित्रांनो, या वस्तूंचा वापर केल्याने केवळ भगवान गणेशच अप्रसन्न होतात असं नव्हे, तर माता लक्ष्मीसुद्धा आपली वास्तू, आपलं घर, आपली साथ सोडून निघून जाते आणि अशा घरात गरिबी, दरिद्रतेचा वास सातत्याने निर्माण होत राहतो। जाणून घेऊया कोणत्या वस्तू श्री गणेशांना आपण चुकूनही अर्पण करू नयेत। मित्रांनो, त्यातील पहिली वस्तू आहे तुलसी पत्र, म्हणजेच तुळशीची पानं। तसं तर भगवान श्री विष्णूंना आणि अनेक देवीदेवतांना त्यांच्या पूजेत तुलसीपत्र वाहिली जातात। भगवान श्री विष्णूंच्या बाबतीत तर तुलसीपत्रांशिवाय त्यांची पूजा अपूर्ण असते। त्याशिवाय भगवान श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत। मात्र जो शिव परिवार आहे, म्हणजेच भगवान शिवशंकर, माता पार्वती, कार्तिकेय आणि भगवान श्री गणेश यांच्या पूजेत मात्र तुलसीपत्रांचा वापर हिंदू धर्मशास्त्राने वर्ज्य मानलेला आहे। याचं कारण असं आहे की तुळशीने भगवान श्री गणेशांना असा शाप दिला होता की तुमचा विवाह होईल। खरं तर कथा अत्यंत छोटीशी आहे, अगदी एका मिनिटात आपण समजून घेऊया। जेव्हा भगवान श्री गणेश हे तपस्येमध्ये लीन होते तेव्हा तुळशी नामक स्त्री ही त्यांच्यावरती मोहित झाली आणि तिने भगवान श्री गणेशांशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली। मात्र श्री गणेशांनी आपण कायमस्वरूपी ब्रह्मचारीच राहणार आहोत, ब्रह्मचर्याचं पालन करणार आहोत असं समजावून सांगितलं। त्यावेळी तुळशीने क्रुद्ध होऊन तुमचा विवाह होईल असा शाप दिला, तर भगवान श्री गणेशांनी सुद्धा तुळशीस शाप दिला की तुझा पती हा दानव असेल आणि त्यानुसार तुळशीला जालंधर नावाच्या दानवाशी, म्हणजेच राक्षसाशी विवाह करावा लागला। तर भगवान श्री गणेशांना सुद्धा रिद्धिसिद्धी यांच्याशी विवाहबद्ध होऊ लागलं। तेव्हापासूनच तुळशीचं आणि भगवान श्री गणेशांचं सख्य नाही आहे आणि म्हणून त्यांच्या पूजेत आपण तुलसीपत्रांचा वापर कदापिही करू नका। मित्रांनो, दुसरी जी वस्तू आहे ती आहे अक्षत। अक्षत म्हणजेच तांदूळ। आता आपल्याला माहीत असेल की प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक पूजेमध्ये अक्षत म्हणजेच तांदूळ हे वापरावेच लागतात आणि ते भगवान श्री गणेशांच्या पूजेतसुद्धा आपण वापरतो। मात्र लक्षात घ्या, अनेकदा आपण मनोभावे पूर्ण पूजा करूनसुद्धा तिचं फळ आपणास प्राप्त होत नाही, याला कारण आहेत हे तांदूळ। जे तांदूळ फुटलेले असतात, ज्याचे दाणे तुटलेले असतात, असे तांदूळ अपवित्र मानले जातात, त्यांना अक्षत म्हणता येत नाही। अक्षत म्हणजे अखंड, साबूत, आणि म्हणून आपण थोडेसेच अक्षत अर्पण करा, मात्र ते साबूत असावेत, न तुटलेले असावेत। कारण तुटलेले तांदूळ अर्पण करणं हे अपवित्रतेचं लक्षण मानलं जातं, त्याने पूजेचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही। आणि भगवान गणेशांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी त्यांना अक्षत अर्पण करताना त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं जल त्यामध्ये अवश्य शिंपडावं। तांदूळ जराशे ओले करून घ्यावेत, त्यामध्ये हळद टाकावी आणि असे हळदी मिश्रित पिवळ्या रंगाचे अक्षतच आपण भगवान श्री गणेशांच्या पूजेत वापरावेत। तिसरी जी वस्तू आहे ती आहे दुर्वा। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की भगवान श्री गणेश यांनी एका राक्षसास त्याचा वध करण्यासाठी गिळलं होतं, मात्र या राक्षसाने श्री गणेशांच्या पोटात गेल्यानंतर उत्पात माजवण्यास सुरुवात केली, परिणामी श्री गणेशांना प्रचंड वेदना होऊ लागल्या। तेव्हा ऋषी कश्यप
यांनी दुर्वा नावाचा जो जे गवत आहे या दुर्वेच्या 21 काड्या या भगवान श्री गणेशांना औषधी स्वरूपात दिल्या होत्या आणि त्यामुळे भगवान श्री गणेशांच्या वेदना क्षमल्या, कमी झाल्या. तेव्हापासूनच दुर्वा भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहेत. मात्र अनेक लोक भगवान श्री गणेशांना दुर्वा अर्पण करताना त्या त्यांच्या चरणांशी अर्पण करतात, पायांजवळ ठेवतात. मित्रांनो लक्षात घ्या, दुर्वा भगवान श्री गणेशांनी सेवन केल्या होत्या आणि म्हणूनच दुर्वा या नेहमी ज्या प्रकारे आपण भगवान श्री गणेशांना नैवेद्य अर्पण करतो, जे काही मोदक असतात ते मोदक अर्पण करतो, ती त्याच प्रकारे प्लेटमध्ये आपण या दुर्वा ठेवू शकता किंवा त्यांच्या जवळ त्यांच्या हाताजवळ या दुर्वा ठेवल्या तरीही चालेल. आणि दुर्वांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट, दुर्वांचा फक्त वरचाच हिस्सा आपण तोडायचा असतो, संपूर्ण मुळासकट दुर्वा अनेक जण वाहतात, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. तर दुर्वा अर्पण करताना अशी चूक करू नका. आणि संख्येच्या बाबतीत 21 दुर्वा किंवा अनेक जण 108 दुर्वासुद्धा अर्पण करताना दिसून येतात, मात्र कमीत कमी 21 असाव्यात. 21 कमी दुर्वा आपण श्री गणेशांना वाहू नयेत. मित्रांनो पुढची गोष्ट आहे, अनेक लोक भगवान श्री गणेशांना सफेद रंगाची फुले अर्पण करतात, सफेद चंदनसुद्धा अर्पण करतात. त्यांना असं वाटतं की भगवान श्री शिवशंकरांचे ते पुत्र आहेत आणि म्हणून त्यांना आपण सफेद चंदन अर्पण करू शकतो. मात्र ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, त्यामुळे भगवान गणेश हे नाराज होऊ शकतात. याच्याशीही संबंधित एक छोटीशी गोष्ट अशी आहे की एकदा चंद्रदेव उपहासाने भगवान श्री गणेशांवरती हसले होते आणि तेव्हा क्रोधित होऊन भगवान गणेशांनी चंद्राला शाप दिला की जो कोणी तुझं दर्शन घेईल या दिवशी त्याच्यावरती चोरीचा आळ येईल. आणि म्हणून चंद्राशी संबंधित सर्व वस्तू या भगवान श्री गणेशांना अत्यंत अप्रिय आहेत. आपण श्री गणेशांच्या पूजेत लाल रंगाची फुले वापरा किंवा पिवळ्या रंगाची फुले, सिंदूर हे पदार्थ गणेशांना अत्यंत प्रिय आहेत. दिव्याच्या बाबतीत सुद्धा काही नियम आहेत. आपण तुपाचा किंवा तेलाचा दोन्ही दिवे लावू शकता, मात्र हा दिवा लावताना दिव्याखाली अनेक लोक आसनच ठेवत नाहीत. लक्षात घ्या, दिवा हा प्रत्यक्ष ईश्वराचा अंश आहे आणि म्हणूनच दिवा लावताना दिव्याला खाली काहीतरी आसन असणं. मग आसन म्हणून तुम्ही मुठभर तांदूळ म्हणजे अक्षत ठेवू शकता, त्या अक्षताच्या ढेरीवरती आपण दिवा प्रज्वलित करा. किंवा अक्षत नसतील तर गहूसुद्धा वापरू शकता, एखादं कापड अंथरू शकता, किंवा कोणत्याही प्रकारचं पात्र, वाटी असेल, प्लेट, डिश असेल, त्यावरतीच आपण हा दिवा प्रज्वलित करावा. जमिनीवर ठेवलेला दिवा हा अपूर्णतेचं लक्षण असतो आणि त्यामुळे पूजेचं पूर्ण फळ हे प्राप्त होत नाही. अनेक लोक दिवा वारंवार बदलतात. आमची विनंती आहे की गणेश चतुर्थीपासून, श्री गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण केवळ एका आणि एकाच दिव्याचा वापर करा, दिवा वारंवार बदलू नका. आणि मित्रांनो, घरात दरिद्रता येण्याची, गरिबी, कंगाली येण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे भगवान श्री गणेशांना आपण एकदा जी फुले वाहतो किंवा जी पत्री वाहतो ती सुकल्यानंतर, ही फुले सुकल्यानंतर अशी फुले आपण ताबडतोब ती बदलावीत. रोजच्या रोज नवीन फुलांचा वापर आपण अवश्य करा. जर नवीन फुले मिळाली नाहीच तरी हरकत नाही, मात्र जी सुकलेली किंवा फाटलेली खराब झालेली फुले आहेत ती मात्र श्री गणेशांच्या आसपास त्यांच्या चरणी किंवा त्यांच्या गळ्यामध्ये हाराच्या स्वरूपात आपण चुकूनही ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा मोठ्या प्रमाणात वास निर्माण होतो आणि घरातून धन, वैभव, पैसा आणि लक्ष्मीसुद्धा निघून जाते. घरात गरिबी आणि दरिद्रता निर्माण होते. तर मित्रांनो, भगवान श्री गणेशांच्या पूजेत या काही गोष्टींचं पालन आपण नक्की करा. गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओम नमो नारायण.